Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। बाबा प्लीज मला लवकर ना काढू घराच्या बाहेर बाबा। आनंदी सांग ना ग बाबाला। बाबा नको ना मला पोलीस टाकू। आतू आजी मी खरंच चोरी नाही केली आहे। बाबा मी नाही केली आहे चोरी। मी चोर नाही आहे। बाबा नको ना काढू मला घराच्या बाहेर। काय झालं काय झालं शांत हो। चिंगे चिंगे हे बघ बाळा बाबा आलाय। हा तू रडू नको साधी। चिंगे बाळा बाबा आलेत ना तुझे। काही होणार नाही काही नाही शांत वगैरे। चिंगे आणि तू काही केलं नाहीये ना तुला कोणीही शिक्षा देणार नाही। आम्ही आहोत ना तुझ्या सोबत। आम्हाला माहितीये तू काही केलं नाहीये। मुलांवर विश्वास नाही दाखवला तर त्याचा परिणाम असा होतो। घाबरली येते आनंदी। तू एकदा मी आहे चिंगे बाळा शांत। ए चिंगे हे बघ काय झालं। हा मी आहे ना। ये ये झोप शांत। काय झालं चिंगे झोप नाही येते का बाळा। भूक लागली का तुला। नाही मग काय होतंय। आनंदी तुला माहितीये आजपर्यंत जेव्हा पण स्कूलमध्ये भांडण झालंय ना कोणाचंही कोणासोबत त्याची आई येऊन त्याच्या बाजूने भांडते। माझ्या बाजूने भांडायला कोणीच नव्हतं पण तू आज भांडलीस। बाबाला नेहमीच म्हणजे चूक वाटते। मग तू मला सॉरी म्हणायला सांगतो। मी बोलते पण चूक नसताना। पण तुला तर माहिती पण नव्हतं माझी चूक आहे की नाहीये। तरी तू माझ्या बाजूने भांडलीस। थँक्यू आनंदी। चिंगे बाळा थँक्यू कशाला म्हणायचं मला। मी तुझी कोणीच नाहीये का। हे बघ आपण सगळेजण चुका करत असतो पण जी चूक माझ्या चिंगीने केली नाहीये त्याची शिक्षा माझ्या चिंगीला कशी काय होऊ देईन मी। आनंदी बोलू। बोल। तुला आठवते मी तुझ्यावर चिडली होती। तू माझ्या आईची जागा घ्यायला बघतेस पण मला आता कळालं तू माझ्या खरंच किती प्रेम करतेस ते माझी किती काळजी घेतेस ते। सॉरी आनंदी मी तुझ्या जेवढं चिडले ना तेवढंच मोठं सॉरी। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।